उद्धव ठाकरे ने कल बीजेपी और आरएसएस पर बड़ा हमला बोला था, आपको एक एक करके उद्धव के हमले सुनाते हैं। पण जणू काय महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सगळं भंगार राज्य चाललेलं आहे, माफिया का राज। मला असं वाटतं आता दाऊदच्या मागे लागलेत, पण दाऊद जर का बोलला मी भाजपात येतो तर मंत्री म्हणून त्यांच्यासोबत कधी दिसू शकतो, कदाचित म्हणूनच त्याच्या मागे लागले असतील। बघ इकडे कसं ईडी बीडी मागे लागले होते, आमच्यात लोक येत आहेत, आमच्यामध्ये ये मग तुला मंत्री बनवतो, उद्या दाऊदला पण मंत्री बनवतील आणि सांगतील तसं काय नाही हो, दाऊद म्हणजे आमचा गुणाचा पुतळा आहे। पण एकदाही संघ आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरलेला नाही असेल तर दाखले दाखवा, तुमचं आणि स्वातंत्र्याचं काय संबंध काय? त्या स्वातंत्र्यामध्ये तुम्ही नव्हतात, संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा चालला होता त्या लढ्यामध्ये नव्हतात। हा होतात, कसे होतात? जनसंघ म्हणून होतात, आणि तेव्हा शिवसेना नव्हती, पण शिवसेना प्रमुख म्हणजे आपले बाळासाहेब आणि माझे काका श्रीकांत ठाकरे हे माझ्या आजोबांना मदत करत होते, माझे आजोबा प्रबोधनकर ठाकरे हे तेव्हा जे संयुक्त महाराष्ट्र जो लढा चालला होता त्या लढ्यामधले पहिले जे पाच सेनापती होते त्यातले एक प्रबोधनकर ठाकरे म्हणजे माझे आजोबा। ABP News आपको रखे आगे।